जिल्ह्यात 5,07,000 हेक्टरवर खरीपांची पेरणी झाली आहे. यावर्षी कपाशी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल असल्यानं जिल्ह्यात 3,00,000 हेक्टरवर कपाशीची लागवड झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी एमसीएनशी बोलताना दिली. जिल्ह्यात पावसानं बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. खरीप पिकांच्या पेरणीला वेग आलाय. आजपर्यंत 5,70,000 हेक्टरवर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली आहे. गेल्या वर्षी कपाशी पिकांवर बोंडाळी पडल्यानं कपाशी पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊन शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं होतं. त्यामुळे यावर्षी कपाशी पिकांच्या पेरण्या कमी होतील असेही वाटत होतं. परंतु नगदी पीक म्हणून कपाशीला शेतकऱ्यांनी पसंती दिली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये आणि मागच्या 2-3 दिवसांमध्ये बाकीच्याही तालुक्यांमध्ये झालेला पाऊस पाहता जी पेरणी झालेली आहे ती साधारणतः 5,40,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापूस हे पीक अजूनही क्रमांक 1 आहे. शेतकऱ्यांनी या पिकाला पसंती दिली असून 3,21,000 हेक्टरवर साधारणतः आजपर्यंत कपाशीची लागवड झालेली आहे. यासोबत दुसऱ्या क्रमांकावर मका हे पीक नेहमीच्या प्रमाणात आहे. 1,41,000 हेक्टरवर साधारणतः मक्याची लागवड झालेली आहे. त्यानंतर तूर हे पीक जे आहे याची साधारणतः 24,000 हेक्टरवर, तर बाजरी या पिकाची 19,000 हेक्टरवर साधारणतः पेरणी झालेली आहे. यासोबत 5वी पसंती जी आहे ती सोयाबीनला आहे. 13,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे आणि त्याचप्रमाणे मूग आणि उडीद यांची लागवड अनुक्रमे 10,000 हेक्टर आणि 4,500 हेक्टरवर झालेली आहे.